खर तर मंत्रांचे काही प्रकार आहेत का, का आणि यंत्र म्हणजे काय मुळात बघा <coughs> मंत्रासंबंधी सांगायचं म्हणजे कमीत कमी सात ते आठ दिवस नॉन स्टॉप बसल्यानंतर पण एवढा आहे एवढा प्रकांड आहे ओके हे तुम्हाला एक मंत्र माझं हे तुम्हाला दिसतंय या ठिकाणी हे जे ग्रंथ तुम्हाला दिसतो हा ग्रंथ असंच दाखवतो तुम्हाला मी ह्याचे फक्त सोळा प्रकार आहेत असे माझ्याकडे सतराशे प्र टाइपचे वेगवेगळे ग्रंथ सगळीकडे मी ठेवलेले आहेत जेव्हा जेव्हा काय असतं तेव्हा तुम्ही अभ्यास करत असतो इंजिनिअरिंगला दहावीला असल्यापासून तर मंत्राचं मी पॉय पॉईंट काढतो बीजमंत्र माला मंत्र बीज मंत्र मूल मंत्र आणि माला मंत्र तीन टाईप असतात बीजमंत्र हे दहाच्या अगोदर जे ध्वनी आहेत त्याला बीजमंत्र म्हणतो दहा आणि वीसपर्यंत आहेत त्याला मूल मंत्र आहेत दहा अक्षरांची जी असतात आणि वीसपेक्षा जास्त असेल तर माला मंत्र माला मंत्र दुर्गा सप्तशती सप्तशती सातशे ज्या दुर्ग म मंत्र आहेत दुर्गा सप्तशती हे टोटल एक मंत्र आहे ती पोथी नाही आहे हे <laughs> लक्षात घ्या दुर्गा सप्तशती मंत्र सगळे मंत्र आहेत सातशे मंत्र आहेत त्यामध्ये कुठंच त्याला नॉनस्टॉप आहे पूर्णपणे माला मंत्र येतो आता फॉर एक्झाम्पल आता मी काही मंत्र आजच्या या घडीला म्हणून दाखवतो आता दु बीज मंत्र घेऊया आपण गणपतीचा मंत्र माझ्या सगळ्या प्रोडक्ट वर तुम्हाला सगळे बीज मंत्र बघायला मिळतील जेणे जेणे वास्तू पोडट घेतलेत प्रोडक्ट बघा तेव्हा सगळे मंत्र आहेत तुम्ही म्हणा आजचा दिवस तुमचा सफल झाला आहे लक्षात ठेवा ओके आता दुर्गा देवेचा जो दु बीज मंत्र आहे ओम दुम ओम ओम दुन ओम ओम दुन ओम गणपतीचा ओम गंग ओम ओम गंग ओम ओम गंग आता हा जो म्हणतो आपण आपण असं कंटिन्युअस म्हटल्यानंतर जर रेझोनन्स इफेक्ट करतो लक्षात ठेवा तो कसा होतो ओ गंग 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 हा जो रेझोनन्स आहे ना पूर्ण तुम्हाला आतमध्ये असं घेऊन जातो तुम्हाला लक्षात येत नाही तुमची बॉडी कुठे आहे काय वगैरे तुमचं बॉडी स्वरूप पण लक्षात येत नाही हे असे मंत्र म्हणायला गरजेचं असतं असा गंग गम गं। गम म्हणजे दुःख गम नाहीये गंग येते ओम दुंग ओम द्रांग आहे द्राम नाहीये तेव्हा उच्चार करताना पण प्रॉपर उच्चार करायला पाहिजे सगळ्यात मोठा महामंत्र कोणता आहे तो म्हणजे आज तुम्ही म्हणायलाच पाहिजे आणि तो म्हणजे कोणता आहे गायत्री मंत्र आहे ओम भूर्भु स्व ओम तत्सवितुर्वेण्यम भर्गो देवस्य धीमही नः प्रचोदयात धीमहीच धी मोठा आहे धी छोटा नाही आहे त्यामुळे हे हा गायत्री मंत्र म्हणा ओम गंग गणपतये नमः नम ओम गंग गणपतय नमः ओम गंग गणपतय नम ओम गंग गणपत रिदम 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 अशा पद्धतीने म्हणा जसं तुम्ही एखादं गाणं ऐकता ना गाणं म्हणता ना मनापासून त्याच असं मी कम्पेअर करणं बरोबर नाही मस्त आणि धुंद होऊन तो मंत्र म्हणताना त्यावेळेस वेगळा शहार येतो अंगावर तुम्हाला लक्षात पण राहत नाही मला घरात सांगायला लागतं दोन तास झाले की मला हलवा नाही तर कधी बारा वाजता चालू किंवा पहाटे चार वाजे पण माझं चालूच असतं ना कळणार पण नाही मला की सहा तास झाले का दहा तास झाले मी घरी सांगून ठेवतो माझी आई तर असते माझ्याबरोबर ते सांगून आई मला आठ तासाने सहा तासांनी मला उठव ही शक्ती डोळ्यात तयार होते बोलण्यात तयार होते बॉडीमध्ये तयार होते पूर्णपणे तुम्हाला सगळ्या गोष्टी करता येतात आता जे मंत्र मी तुम्हाला साईडला या ठिकाणी आज दिले दिलेले आहेत अगा ओम श्रीम नमा ओम दुम ओम ओम, ओम ओम गंग ओ ओम द्राम ओम ओम रींग दुम दुर्गाय सगळ्यात महत्त्वाचा मंत्र कुठला ओम ह्रींग दुम दुंग दुर्गाय नमः ओम तुम्ह ह्रींग दुंग दुर्गाय नमः ओम ह्रिंग दुंग दुर्गाय नम तुम्हाला ऐकूच जायला पाहिजे म्हणतोय मी तुम्हाला आज ऐकूच जायला पाहिजे ते मंत्र कारण आज टाईम चालू होतोय तर हे ऐकू गेल्यानंतर नाही म्हटला तरी सुद्धा तुमच्या मनात सबकॉन्शियस मध्ये मंत्र रात्री दे हा हा जो मंत्र आहे ओम रिंग न महा हा तर तुम्हाला कुठल्यापर्यंत एक हजार आठ वेळा म्हणायचाच आहे गायत्री मंत्र आहे तो कमीत कमी चोवीस वेळा म्हणायचाच आहे एकशे आठ वेळा म्हटला तरी काही प्रॉब्लेम नाही आहे आणि दुसरे जे मंत्र आहे ते पण मी यक्षाय ये कुबेराय ये वैष्णवणाय ये धनधान्याधिपते धननधान धनधान्य समृद्धी मी देई दापय स्वाहा हा जो मंत्र आहे हा पण तुम्ही म्हणायचा आहे या मृतसंजीव लक्षात ठेवा तुम्हाला मरणाच्या अवस्थेत असलेल्या माणसाला पण बाहेर काढला जो मंत्र आहे तो म्हणजे मृतसंजीवनी मंत्र आहे की जो माझ्या वास्तुपोडवर माझ्या धन्वंतरी यंत्र पण आहे त्याच्यावर मी दिलेला आहे माझ्या मेडिसिन बॉक्सवर तो ओम होम जुम सहा ओम भुअर्व स्वा ओम त्र्यंबकम एजा मय सुगंधीम पुष्टीवर्धनम उर्वा अरुक वंदनात मृत्युर्मुखी ओम होम जुम सहा ओम भुर्व स्वा हा हा मृत संजीवनी मंत्र लक्षात ठेवा हे मी ताडून तपासून किती लोकांनी किती शंकराचार्यांनी हे उपाय उप वा वापरलेला वा, 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 वा आहे आणि जिवंत आहे माणसाला मरण आहे दारातून हे बघून मी तुमच्या समोरात आणलेले मंत्र आहेत हे न विसरता म्हणा आणि वर्षा जो मंत्र आहे कुबेर तुम्हाला तो पण म्हणायचा आहे ओम रिंग ओम ओम श्री ओम रिंग श्री रिंग क्ली श्री क्लिंग वित्तेश्वराय न हा पण मंत्र आहे हा कुबेराचा मंत्र आहे छोटे छोटे मंत्र तुम्हाला देतोय मी हे तुम्ही फोटो काढून घेतल्याचं म्हणू शकता आणि माझ्या वास्तुपोटोवर हे मंत्र तुम्ही म्हणू शकता नवनाग मंत्र पण आहे तो पण या ठिकाणी मी दिलेला आहे तो पण तुम्ही म्हणू शकता अनंतम शेषम पद्मनाभम श कंबलम पालम धृतराष्टम ज तक्षकम कालियम तथा हे नऊ नाग आहेत नाग देवता जे आहेत ना ह्या पृथ्वीवर सगळं ज्ञान आलं ना अध्यात्माचं हे नाग देवता आहेत आपल्यासारखे होते हुशार होते बुद्धिमान होते तपस्वी होते मोठे मोठे त्या लोकांनी आपल्याला हे ज्ञान दिले त्या लोकांना आपण पळवून लावलं त्या लोकांना पण मनुष्यानं त्रास दिला शेवटी ते निघून गेले अजून पण त्या नाग लोकांमध्ये देव आहेत हे नागदेवता पृथ्वीवर ज्या लोकांनी प्रत्यक्षात हिमाऱ्यात बघितलं ना त्या लोकांना मी ओळखतो स्वत स्वतः ओळखतो की ज्यांनी स्वतः प्रत्यक्ष नाग देवताला वासू स्पष्टपणे अनंतला अनंतला स्पष्टपणे जुळ दुर, जुळ्यासमोर हिमालयात बघितलेलं एका गोळ्यामधून ते मी बघितलेलं लक्षात घ्या म्हणजे हे सगळं आहे आणि नंतर हे साप जे आहे ते आपण कसं आता वेस्टर्न कल्चर करू बघून 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 सगळ्या आता आपल्या इंद्रियामध्ये गुंतून गुंतून सर्वसामान्य माणसामध्ये खाली चाललोय तसंच ह्या सापांचं जे फिरतात आता कोबरा वगैरे त्यांची आता झालेली झालेले पण पतंजली महर्षी आहेत ना हे पण एक नाग अवतार आहेत नेटला चेक करा खालचं शरीर सापायचं आहे वरचं माणसाचं आहे त्यांचं त्यांनी सूत्र आयुर्वेद जे काय बघी बघतो ते पतंजली इथल्या या जगात ते नये ते नागा लोकांमधलेच आहेत तर हे जेवढं सांगेन तेवढं माझं कमी आहे आजचा ह्या यशासाठी पण आज मला महत्त्वाचं होतं की ह्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोचवाव्या म्हणून तो मी या गोष्टी पोचवलेल्या आहेत मंत्र मी दाखवलेले आहेत ते म्हणा आणि शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट मिळेल आणि दिव्य मंत्र साधना जी आहे हा नवीन प्रकार मी चालू करतो आहे आणि त्यामध्ये तुम्हाला मी घेऊन तुमच्या जीवनाचे सगळे प्रॉब्लेम कसे कर सॉल्व्ह करता येईल कसं जीवनात पुढं जाते आर्थिक प्रगती कशी करता कर या सगळ्या दृष्टिकोनातून आपण